कर्जत तालुक्यातील कडाव ग्रामपंचायत हद्दीतील मानकिवली हे जवळपास 300 लोकवस्तीचे गाव असून गाव विकासापासून कोसो मैल दूर असल्याचे चित्र दिसते. गावात ये जा करण्यासाठी एकमेव रस्ता असून रस्त्यावरून पायी चालणाऱ्या ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागते, तर दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्यांना उंटावरून बसून प्रवास करत असल्याचे जाणवत असून या रस्त्याची भयंकर दुरावस्था झाली आहे. या भीषण रस्त्यावरून जाण्यायेण्याचा मनस्ताप वयोवृद्ध तसेच गरोदर महिलांना सर्वाधिक सोसावा लागतोय. त्यातच गावाच्या प्रवेशद्वाराच्या शेजारी असलेली सिमेंट काँक्रीटची मोरी संपूर्ण दुभंगली असून तिची मरणावस्था झाली. मोरीला भले मोठे भगदाड पडले असून मोरीच्या खालील सर्व दगडी चिरा उघडून पडल्यात. तसेच आतील लोखंडाचे आणि सिमेंट काँक्रीटचे आवरण निघाले असून लोखंड गंजून त्याचे लहान लहान तुकडे होत आहेत. त्यामुळे एखादे वजनदार वाहन मोरीवरून गेल्यास भयंकर दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानकिवली गावातील ग्रामस्थांना केवळ हाच एक मात्र रस्ता असून गावातील शालेय विद्यार्थी, बाजारहाट करण्यासाठी तसेच नोकरी व्यवसायानिमित्त गावाबाहेर जाणाऱ्या सर्व महिला आणि ग्रामस्थांना दुसरा पर्याय नाही. त्याचबरोबर कडाव आणि परिसरातील मृत व्यक्तींना अंत्यविधी करण्यासाठी मानकिवली गावानजीक असलेल्या स्मशानभूमीत नेण्यासाठीही ह्याच मोरीवरून न्यावे लागते. तरी संबंधित प्रशासनाने आणि कडाव ग्रामपंचायतीने लवकरात लवकर कडाव मानकिवली रस्त्यावरील धोकादायक मोरी नव्याने दुरुस्त करून मानकिवली गावाला जोडणाऱ्या रस्त्याचेही खडीकरण आणि डांबरीकरण करावे अशी मागणी होते. कडाव मानकिवलीहून येणारा कडावहून येणारा मानकिवलीला रस्ता ह्या मोरीला भगदड पडलेला आहे. तरीही त्या रस्त्याने ये जा करणारी शाळेकरी मुलं, वयस्कर मंडळी आणि जड वाहनांचा वावर तिथं असतो. त्या मोरीवर कधीही जीवितहानी होऊ शकते. तरी आमचं ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे का त्या मोरीवर त्वरित लक्ष देऊन ती व्यवस्थित करणे हा आमचा हेतू आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी भूषण प्रधान, कर्जत.